नमस्कार, मी सोहंजय स्वाल, सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य सवालाचे, आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप 10 हेडलाईन्स. शरद पवार गटातील हुकुमशाही आणि अहमभावाला कंटाळलेली, 6 जून नंतर महायुतीत इनकमिंग, शिंदे गटाचा दावा. जनावरा बाजार चोरीच्या म्हशी विक्रीसाठी आणलेल्या चौघांना पोलिसांनी पकडले, सोलापूर येथील घटना. वादळी वाऱ्यासह सोलापुरात झाडे पडली, अनेक भागात 4.5 तास ते 5 तास वीज पुरवठा ठप्प. अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घेतले जाणार नाहीत, दीपक केसकरांचे रामदास आठवले यांना आश्वासन. RR पाटलाच्या धोरणाने खाजगी सावकारांना सोलून काढले, सुप्रिया सुळेंनी गृहमंत्र्यांना सुनावले. भ्रष्ट मिंदे सरकारला दणका, आरोग्य अधिकाऱ्यांचे पत्र. तानाजी सावंत बेकायदा कामासाठी दबाव टाकत होते, सोशल मीडियावर पत्र व्हायरल. मुंबई पदवीधर मतदारसंघावरून महायुतीमध्ये रस्सीखेच, शिंदे गटानंतर भाजपचा देखील दावा. सोलापूरच्या स्ट्रँग रूमला काँग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा खडा पहारा, भाजप कार्यकर्ते निर्धास्त. अधिकाऱ्यांनो घर शेती फळबागाचे आतोनात नुकसान. मतदारसंघातील नुकसानग्रस्त घराचे व पिकाचे त्वरित पंचनामे करावेत, आमदार अवताडे यांचे सर्व विभागाला सूचना. मद्यपी वाहन चालकाला 10,000 रुपयेचा दंड. सोलापूर शहर ग्रामीण पोलिसांची 200 जणांवर कारवाई.